सातपूरला बारागाडा यात्रा उत्सव यंदा संदीप निगळ या युवकाला श्रीगणेशा करण्याचा मान. सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला यात्रा उत्सव होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू असून यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी पोपट निगळ यांची निवड करण्यात आली आहे. यात्रा उत्सवात बारागाडा ओढण्याचा मान यंदा संदीप निगळ या युवकास देण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित यात्रा उत्सवास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींसह मान्यवरांना मंत्री करण्यात आले असल्याची माहिती यात्रा उत्सव समितीने दिली आहे. सातपूर गावात भवानी मातेचा यात्रा उत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. यात्रा उत्सव समिती व शांतता समितीची बैठक सातपूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली. तसेच यात्रेसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्षपदी तुकाराम बंदावणे, शिवाजी मटाले, उपाध्यक्षपदी तुषार बंदुरे, खजिनदार मंगेश निगळ, सचिव किशोर मुंदडा यांची निवड करण्यात आली. यावेळी यात्रा उत्सव समितीचे पंच शांतराम निगळ, राजाराम निगळ, गोकुळ निगळ, विजय बंदुरे, दौलत निगळ, प्रकाश निगळ, नितीन घाटोळ, गणेश निगळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्याच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. मागील 130 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सातपूरला अखंडितपणे ही परंपरा कायम आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बारागाड्यांवर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी कोणालाही बसता येणार नाही असा निर्णय सातपूर यात्रा उत्सव समितीकडून घेण्यात आला आहे. अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि ही पारंपरिक शेकडो वर्षापासून चालत आलेली यात्रा अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात सर्व 18 पगड जातींना बरोबर घेऊन जो सातपूर परिसरात उपनगरात जन्माला असा सगळं नागरिक या ठिकाणी या यात्रेला येत असतो त्यांना सर्वांना आनंद हा यात्रेचा देण्यासाठी आमचं गावकरी मंडळ निश्चितच पुरेपूर प्रयत्न करेल. त्यामध्ये कुठल्याही टोळ वैरव लोक मुलं येतात यात्रेमध्ये आणि कुठंतरी गालबोट लावतात अशा लोकांना आळा घालण्यासाठी या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचे जे आत्ता जे नियुक्त आहेत पठाण साहेब यांनी त्या दिवशी मीटिंगमध्ये सांगितलं का आम्ही पुरेपूर त्याचा बंदोबस्त करू अशी ही समिती स्थापन केल्यानंतर आज पत्रकार परिषद येताना मी तुम्ही सुद्धा या परिसरातील नागरिकांना आवाहन करा कुठलेही गालबोट न लावता यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे व सर्व या ठिकाणी ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि अध्यक्ष म्हणून या समितीचं कार्यभार. यावर्षी 2023 गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त आपण या ठिकाणी जी बैठक आयोजित केली आणि नवीन कार्यकारिणी पण जाहीर केली त्याच्यामध्ये पोपट एकनाथ निगळ यांची यावर्षी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष शिवाजीभाऊ मटाले, तुकारामांना बंदावणे, उपाध्यक्ष तुषारभाऊ बंदुरे आणि खजिनदार मंगेशभाऊ निगळ, तसेच सचिव म्हणून किशोर शेठ मुंदळा आणि पुढची कार्यकारिणी ही या ठिकाणी निवडण्यात आली. मागच्या 2 वर्षामध्ये कोविड असल्यामुळे यात्रा झाली नाही, परंतु मागच्या वर्षी आमचे लक्ष्मणभाऊ घाटोळ यांच्या अध्यक्षाखाली जी यात्रा झाली तर लक्ष्मणभाऊच्या अध्यक्षाने यात्रा खूप चांगली आणि खूप जोरदार खूप सुरळीत चांगली पार पाडली. तसेच तोच उत्सव यावर्षीसुद्धा खूप चांगला आहे. तरी यावर्षी आपण साधारणपणे जी 100-125 वर्षी परंपरा चालू आहे ती कायमस्वरूपी अशीच ठेवून 7-7:15 आपण बारागाड्याचा ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तरी या सर्व पंचकोशीतील खूप सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या यात्रेचा आनंद घेतात. तसेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपण 4:30 भवानी माता मंदिर जे MIDC मधलं आपलं भवानी माता मंदिर आहे त्या ठिकाणी कुस्त्याची पण एक विराट अशी दंगल पण त्या ठिकाणी आपण आयोजित केली आहे. तरी परिस्थिती सर्व पहिलवान असतं त्यांनी उपस्थित राहून त्यांचं काही बक्षीस पटकावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि परत ती जी नवीन कार्यकारिणी यांना शुभेच्छा देतो व सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.